आणि हा सामना सुद्धा 3 षटकाचा राहील असे दोन्ही संघाने नोंद घ्यावी. आता मात्र खूप प्रयत्न करावे लागतील, कारण हा सामना जर विजय झाला तर थेट आपण क्वालिफायचा सामना खेळू शकतोय. क्वालिफायचा सामना वारलीपाडा पोहोचलेला आहे थेट क्वालिफायच्या सामन्यामध्ये, आणि याच्यामधून जो विजय होईल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल. चला सामन्याला सुरुवात होते. पाहूया रवींद्र गोलंदाजीचा भार रवींद्राच्या कांद्यावर. सामोरे जातील ते प्रकाश, सॉरी राहुल, आणि खूप सुंदर असा रिव्हर्स शॉट आणि मला वाटतं सक्सेस शॉट. या 4 धावा पहिल्या चेंडूवर 4 धावा, सुंदर अशी फलंदाजी राहुल. पहिल्या मॅचवरच बाद होऊन ते पॅव्हिलियनमध्ये परत झाले होते. आता मात्र पहिल्या चेंडूवर मोठा घात, रिव्हर्स स्पिन आणि चौकार मारलाय पुढील चेंडू, आणि हा सुद्धा कट केलेला चेंडू थोडीशी मिसफील्ड इथे पाहायला मिळते, आणि मला वाटतं एक धाव पूर्ण करतात आणि चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणि मग 4 धावा आणि लगातार 2 चौकार मारलेले आहेत. आता मात्र पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. सामोरे जातील ते प्रकाश आणि खूप सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, पण परंतु तेवढेच सुंदर असे शतरक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. इथे मात्र रनआउटची चान्स आणि मला वाटतं हा पहिला झटका बसतोय. फक्त 13 धावा खर्च करून 1 विकेट घेतलेली, विकेट घेण्यात त्यांना यश आलेलं आहे. आता मात्र प्रमोद पाहूया गोलंदाज कम बॅक करतात की फलंदाज, आणि हा लॉ पुलटा चेंडू खूप सुंदर असा फटका मारला, परंतु थोडेसे मिसफील्ड इथे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात रनआउट होण्याची शक्यता, परंतु खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा 2 धाव काही रोकू शकले नाही. सकाळपासून या मैदानावर खूप सुंदर असे मॅचेस पाहायला मिळाल्या, त्याच्यामधीलच आता ही काही एक मॅच, आणि हा सुद्धा सुंदर असा चेंडू होता, परंतु बॅट्समनला काहीसा जमला नाही आणि तेवढे सुंदर शतरक्षण रनआउट होण्याची शक्यता, परंतु मला वाटतं इथे सुद्धा 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते मंडोलपाडा संघाचे फलंदाज प्रकाश आणि श्याम. हा सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, कारण हा सामना जर विजय झाला तर थेट तुम्ही क्वालिफायमध्ये खेळू शकता. दुसऱ्या दिवसातील मला वाटते हा आणि हा सुंदर असा फटका, परंतु मिसफील इथे झेल होता, परंतु थोडेसे मिसफील, आणि मला वाटते 4 धावा काही रोखू शकलेच नाही. या संघर्षामध्ये कोण विजय होतोय? दोन्ही संघांना आस लागले आपल्या क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी, परंतु इथे खूप प्रयत्न करावे लागतील, खूप धावा गोळा करावे लागतील. आणि हा सुंदर असा चेंडू, परंतु सुंदर असे शतरक्षण सुद्धा, आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात मला वाटतंय सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट, आणि 2 धावा पूर्ण केले, 2 धावा पूर्ण करण्यात यश आले होते प्रकाशांना. आता मात्र 3 षटकातील पहिला चेंडू झालेला आणि धावसंख्या होती 29, 1 गडी बाद. दोन्ही संघाला संघर्ष करणं खूप गरजेचं ठरेल, आणि मला वाटतं ही लिडिंग एज मोठी दाद मागताना, परंतु डॉट चेंडू सुंदर असा कम बॅक म्हणावं लागेल बाला यांचं, मोठा प्रहार करण्याच्या विचारात, परंतु असफल. आणि हा सुंदर चेंडू
लेग साइडच्या दिशेने वरून कटवलेला चेंडू, इथे मात्र दोन धावा घेण्यात यश आलेलं आहे प्रकाश यांना. अजूनही तीन चेंडू शिल्लक, तीन चेंडूचा सामना शेवटच्या षटकातील झालेला आहे आणि 31 धावा धावफलकावर लगावलेल्या आहेत मुंडलपाडा संघाच्या फलंदाजाने. तीन चेंडूमध्ये मात्र किती धावा घेतील याच्याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष. बाला यांच्या सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल, सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल भविष्यात संघाकडनं. आणि हा मला वाटतंय सुंदर असा चेंडू होता, परंतु विकेट दिली जाणार नाही, हा डॉट बॉल मानला जाईल. हा निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. अजूनही दोन चेंडू शिल्लक मुंडलपाडा संघाकडे आणि हा मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं एक धाव घेतली दुसऱ्या धावाच्या परत एवढं सुंदर असं शतरक्षण आणि ते रनआउट होण्याची शक्यता. आणि मला वाटतं इथे रनआउट हा दुसरा धक्का बसतोय मुंडलपाडा संघाला आणि एक धाव या एक धावेने मुंडलपाडा संघाच्या धावसंख्येत भर होतोय 32. आणि आत्ता मला वाटतं शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता मात्र प्रकाशांची जागा घेऊन जात आहेत ते अजय. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली बाला यांच्याकडनं, कारण मोठे फटके येऊ दिले नाही बॅट्समॅन चुकवून सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करताना. आणि हा सुद्धा सुंदर असा चेंडू पाहूया, परंतु मला वाटतं एक धाव घेण्यात यश. आणि तिसरे षटक सुद्धा संपते आणि ते एक विकेट आणि एक धाव. आणि मुंडलपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 आणि भविष्यात संघाला 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे मुंडलपाडा संघाने. अहो या मोठा संघर्ष आता मुंडलपाडा आणि भविष्यात. मुंडलपाडा संघाने 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते भविष्यात संघाच्या समोर. आणि मुंडलपाडा संघाचे पहिलेच गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते अर्जुन. आणि फलंदाज येतील ते वासुदेव आणि रवींद्र. वासुदेव आणि रवींद्र यांच्या खांद्या मात्र मोठी जिम्मेदारी. एवढं काही मोठासा अवघड आव्हान नाही आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 33 धावांची गरज आहे. पाहूया गोलंदाजी
मार्कवर अर्जुन, अर्जुन आपल्या संघाला कमबॅकमध्ये घेऊन जातात का, विजयाकडे घेऊन जातात का? इथं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवायला लागेल मुंडलवाडा संघाला आपल्या विजयासाठी. तसेच सुंदर अशी फलंदाजीसुद्धा करावी लागेल. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे भविष्यात संघाला विजयासाठी. आणि सामन्याला होते सुरुवात. पाहूया पहिला चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या मॅचमध्ये अर्जुन यांच्याकडनं. सुंदर असे गोलंदाज आहेत ते अर्जुन. भविष्यात संघाला 33 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. अर्जुन यांचा पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू, मला वाटतंय निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी रोखून ठेवण्यात यश येते अर्जुन यांना. पाहूया वासुदेव. आणि हा सुद्धा एक अतिशय सुंदर असा चेंडू मारत ट्रिपलला चित्त होतोय. आणि हा पहिलाच धक्का बसतोय भविष्यात संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अर्जुन यांची. आता मात्र समीकरणामध्ये बदल होतोय. आता 16 चेंडू आणि 33 धावांची गरज, दोन चेंडू निर्धाव चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. वासुदेव यांना तंबूच्या आश्रयाला पाठवत आहेत ते अर्जुन. आणि आता मात्र बाला 34 धावांची गरज आहे. सॉरी, 16 चेंडू आणि 34 धावांची गरज भविष्यात संघाला. आणि बाला मागच्या मॅचमध्ये एक सुंदर अशी फलंदाजी दाखवलेली त्याने भविष्यात संघाकडनं. अर्जुन यांचा पुढील चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक. आणि हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढे सुंदर असे शतरक्षण. निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणा लागले, तेवढे सुंदर असे शतरक्षण सुद्धा पाहायला मिळते आपल्याला मुंडलवाडा संघाकडनं. खेळाचा रोमांच वाढवताना अतिशय सुंदर असे गोलंदाजी, तेवढे सुंदर शतरक्षण. बॅट्समॅनना काहीशी रोखून ठेवलेले आहे अर्जुन यांनी. अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला, तेवढंच अचूक असे शतरक्षण सुद्धा. आणि हा खूपच सुंदर असा मोठा प्रहार पाहायला मिळतोय मला वाटतंय. हा मोठा प्रहार 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावांनी संघाचं खातं ओपन होते भविष्यात संघाचं. एक गडी बाद 6 धावा. आतापर्यंत 4 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाज. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल बाला यांची. अर्जुन यांचा पुढील चेंडू आणि हा सुंदर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने अतिशय सुंदर असा मोठा प्रहार केलेला आहे. आणि मला वाटतं हे सुद्धा 4 धावा मिळतील. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते बाला यांच्याकडनं. आणि 2 चेंडूमध्ये त्याने 2 मोठे फटके मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढवलेली आहे 10. एक मोठा प्रहार आल्यानंतर मला वाटते थोडीशी दिशाहीन, दिशा भटकली गेले. यात मात्र यश मिळाले त्यांना, परंतु ते त्याच्या मोबदल्यात 2 मोठे फटके सुद्धा आलेले आहेत त्यांना. पाहूया शेवटचा चेंडू, कमबॅक करावा लागेल अर्जुन यांना. आणि हा सुद्धा अतिशय सुंदर मोठा फटका भेटतोय का, परंतु तेवढे सुंदर असे शतरक्षण
आणि मला वाटतंय एक धाव घेण्यात यश आणि दुसऱ्या धावाचे रन आउट होते काय, थोडीशी मिस फील्ड इथे आणि ही एक एक चुकी खूप महाग पडू शकते. आणि मला वाटतं पहिले षटक संपलेलं आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं भविष्यात संघाची धावसंख्या होती ती 12, एक गडी बाद 12. आणि आता मात्र मनोज येत आहेत बॉलिंग बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटते धावसंख्या होती ती एक गडी बाद 12. सुंदर असं कमबॅक केलं होतं सुरुवातीला अर्जुन यांनी, परंतु तेवढी सुंदर अशी फलंदाजी सुद्धा दाखवली बाला यांनी. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पाहूया मोठी चुरशीची लढत इथं पाहायला मिळते भविष्यात आणि मुंडलपाडा संघामध्ये. 12 धावा, 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. मनीष येतात गोलंदाजी मार्कवर. मनीषांना मात्र थोडेसे विजयाच्या घराकडे जायचं असेल तर फलंदाजांना रोखून ठेवावं लागेल. आणि रवींद्र सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित. मोठे फटके मारण्याच्या मारणारा हा फलंदाज भविष्यत संघाकडनं. आणि मला वाटतं हा खूपच खराब चेंडू, नो चेंडू आणि तेवढंच मिस फील्ड. आणि मला वाटतं अवांतर धावा, एकूण येथील 5 धावा. हे 5 धावा मला वाटतं खूपच महाग होऊ शकतात मुंडलपाडा संघाला. पहिला चेंडू, नो चेंडू आणि या चेंडूवर मला वाटतं फ्री हिट असेल हा लॉलीपॉप चेंडू. हा बोनसचा चेंडू मला वाटतं भेटतोय. पहिला चेंडू, नो चेंडू आणि त्याच्यावर अतिरिक्त 4 धावा, एकूण 5 धावा भेटलेले आहेत. आणि अजूनही मला वाटतंय काही धावांची गरज. आणि हा सुद्धा खूप सुंदर चेंडू होता परंतु नोमॅल लँडमध्ये चेंडू जातोय. आणि इथे मला वाटतंय 2 धावा कम्प्लीट. आणि या 2 धावेने भविष्यत संघाची धावसंख्या पुढे सरकते 19. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मनीषांची, कारण पहिलाच चेंडू आपल्याला 12 चेंडूमध्ये 22 धावा रोखायचे आहेत. आणि पहिलाच चेंडू आणि नो चेंडू होता त्याच्यावर अतिरिक्त 4 धावा सुद्धा भेटल्या. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची गरज भविष्यत संघाला. रवींद्र मात्र अजूनही सलामीचे फलंदाज. आणि हा हा सुद्धा मला वाटतंय खराब चेंडू. आणि आता पुन्हा एकदा 4 धावा भेटतील. आणि मला वाटतंय आता 10 चेंडू आणि 11 धावांची गरज लागते भविष्यत संघाला. रवींद्र आणि बाला यांची आपल्या संघाला विजयाच्या घराकडून घेऊन जाताना बाला आणि रवींद्र मोठा संघर्ष येते. मला वाटते 18 चेंडू आणि 34 धावांचे आव्हान ठेवले होते मुंडलपाडा संघाने. आव्हान काही छोटे नव्हते परंतु गोलंदाजी मात्र काहीशी खराब म्हणावी लागेल, म्हणून त्यांना थोडेसे महागडे पडते दुसरे षटक सुद्धा. आणि मला वाटतं ते सुंदर शतरक्षण म्हणावं लागेल आणि एक धाव पूर्ण.
धावसंख्या होती ती 24 आणि मला वाटते 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. अंतर होता 12 चेंडू आणि 22 धावांचं, परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी खराबी, त्याच्यामुळे आत्ता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे भविष्यात संघाला विजयासाठी. आणि इथे मात्र जो संघ विजय होईल तो क्वालिफायचा सामना वारलीपाडा विपक्ष खेळू शकेल. पाया मोठा संघर्ष होता, परंतु फलंदाजीच्या जोरावर मला वाटतं खूप सोपं असं समीकरण करून ठेवलेलं आहे रवींद्र आणि बाला यांनी. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव गोलंदाजीवर मनीष दाखवत आहेत. आणि हा सुद्धा मला वाटतंय सुंदर असा चेंडू, सुंदर गोलंदाजी करावी लागेल. वाईट चेंडू, खराब चेंडू, खराब मध्ये अजून खराब. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावा, एक जर मोठा फटका आला तर समीकरण अजूनच सोपं होऊन जाईल. बाला यांची सुंदर अशी फलंदाजी आणि हा सुद्धा मला वाटतं अतिशय खराब चेंडू. अजून एक अतिरिक्त धाव येते भुषेत संघाला. समीकरण होती कुठे? हा मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. 12 चेंडूमध्ये 22 धाव पाहिजे होते, आता मात्र 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे भुषेत संघाला. मनुष्यांची खूपच खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल आणि हा सुद्धा पुलटा चेंडू होता, परंतु थोडेसे चांगले क्षेत्ररक्षण इथं म्हणावे लागेल. तरी एक धाव काही रोखू शकले नाही आणि एक धावेने मुंडुलपाडा आपले सॉरी भुषेत संघाची धावसंख्या होती ती 27 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. फक्त एक मोठा फटका लांब विजयाच्या घराकडे जाण्यासाठी भुषेत संघाला. मनीष यांची थोडीशी खराबच गोलंदाजी म्हणावी लागेल. समीकरण खूपच सोपे करून ठेवले आहेत ते भुषेत संघाला. आणि मला वाटतं हे 4 धावा थोडेसे गचाल क्षेत्ररक्षण. मित्रांनो शेवटच्या बॉलापर्यंत जनक मुंडुलपाडा आणि हा सुद्धा फुलटा चेंडू आणि हवेत चेंडू झेल होतोय का आणि झेल घेतलेला आहे. अशीच गोलंदाजी सुरुवातीपासून केली असती मला वाटतंय तुम्ही सुद्धा या सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र झाले असते. रवींद्र मात्र आउट होऊन पॅवेलिनच्या आश्रयाला. मुंडुलपाडा संघाने मात्र इथे पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीचा क्रम होता तो मात्र आता थोडेसे चेंज केल्यामुळे त्यांना मला वाटते थोडेसे महागडे षटक पडते मनीषांचे. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे भुषेत संघाला. गोलंदाजी मार्कवर राहुल, खूप अनुभवी असे गोलंदाज मुंडुलपाडा संघाचे. वाटते दुसरं षटक जर त्यांनी घेतलं असतं तर समीकरणात थोडा बदल पाहायला मिळाल. सामोरे जातील बाळा आणि सुंदर असा कटवलेला चेंडू आणि मला वाटते रनआउटचे चान्स काय होते. आणि पहिलाच पहिल्याच चेंडूवर विकेट होते राहुल यांना. संदीप यांची मी म्हटलं होतं का राहुल हा चांगला गोलंदाज आहे, चांगला अनुभवी गोलंदाज आहे. त्यांनी मात्र दुसरं षटक टाकलं असतं तर समीकरणमध्ये थोडंसं काहीतरी बदला बघायला मिळाला असता. आणि आता मात्र 5 बॉल 3 धावांची गरज, समीकरण काही एवढे अवघड नाही.
परंतु गोलंदाजी मार्कवर राहुल, राहुल सुद्धा अतिशय सुंदर असे गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. 5 चेंडू आणि 3 धावीची गरज विजयाच्या घराकडे जाण्यासाठी भविष्यात संघाला. वारलीपाडा संघाचा संघ नाही, कृपया इथे टस्क बॉस जवळ येण्याची कृपा करावी, येऊन थांबा. पंच सामना चालू करा, उशीर होतोय. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, क्वालिफायचा सामना. राहुल यांची सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मोठा झटका भेटतोय, परंतु आता सुंदर असा कट केलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. आणि एक एक धावीची गरज आहे भविष्यात संघाला विजयाच्या घराकडे जाण्यासाठी. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावीची गरज भविष्यात संघाला क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी. पाहूया मुंडलपाडा संघ कमबॅक करू शकतोय का. 4 चेंडू आणि 2 धावीची गरज आहे. आणि हा पुलटा चेंडू, आणि मला वाटतंय सुंदरचे शत्ररक्षण, एक धाव. आणि ते आता 3 चेंडू आणि 1 धावीची गरज मुंडलपाडा संघाचे सर्व खेळाडू निराशाजनक मनुष्यांच्या गोलंदाजीवर. पुढील चेंडू, आणि हा सुद्धा सुंदर असा चेंडूने मला वाटतं इथे भविष्यात संघ विजय होतोय. आणि क्वालिफायचा सामना वारलीपाडा विरुद्ध त्यांचा सामना, मोठा संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळेल.